जिम ब्युटी पार्लर बाबत राज्य सरकारचे सुधारित आदेश, जिम ब्युटी पार्लर 50% क्षमतेनं सुरू राहणार। राज्यात आजपासून नव्या निर्बंधांची अंमलबजावणी, तर मुंबईच्या महापौरांकडून गेटवे ऑफ इंडियावर जनजागृती, नियमांचं पालन करण्याचं नागरिकांना आवाहन। कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ, काल दिवसभरात 1.5 लाखाहून नव्या रुग्णांची नोंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली तातडीची बैठक। देशभरातील साखर कारखान्यांना केंद्र सरकारचा दिलासा, 3,200 कोटींच्या कर्जाचं पुनर्गठन होणार, दंडव्याजही पूर्णपणे माफ होणार। मेडिकल नीट पीजी काउन्सिलिंगची तारीख जाहीर, 12 जानेवारीपासून मेडिकल नीट पीजी काउन्सिलिंगला सुरुवात, मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठं यश। विदर्भात 3 दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, अमरावतीला ऑरेंज अलर्ट, शेतकऱ्यांवर पुन्हा आसमानी संकट। ब्राझीलच्या सुल मिनास धबधब्याजवळ खडक कोसळला, 7 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी, दुर्घटनेची दृश्य कॅमेऱ्यात कैद। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।